ರವೀಂದ್ರ ರಾಮಚಂದ್ರ ಹುದ್ದೆ, ಮುರಳಿಗಾವ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸೆಂಟರ್, ಹರಿಓಂ, ಶ್ರೀರಾಮ್, ಅಂಬಾಜ್ಞ, हा माझा अनुभव माझ्या कुटुंबामध्ये आलेला तुम्हाला मी सांगतोय. 16 फेब्रुवारी 2022 माझ्या शाडूंचा मुलगा केतन चोरगे, त्याची बायको प्रेग्नन्सी होती. आम्ही तिला प्रभादेवीच्या मदर केअरमध्ये ॲडमिट केले. तिथे गेल्यानंतर तिची ट्रीटमेंट चालू झाली. तर त्या डॉक्टरांची औषधाची ट्रीटमेंट चालू होती. त्यांच्याकडे गेलो, डॉक्टरने सांगितलं की त्या मुलीची परिस्थिती एकदम क्रिटिकल आहे, कारण ते मुलगा 8व्या महिन्यात अगोदरच जन्माला येते. आम्हाला त्याच्यातलं काय माहीत नाही, जे डॉक्टर सांगतील ते बरोबर आहे. डॉक्टर म्हणले आम्हाला आतमध्ये घेतलं आहे, मला चेतन चोरगे म्हणजे माझा साडूंचा मुलगा आणि त्यांचे सासू सासरे त्यांना आतमध्ये घेतलं. आणि डॉक्टरने सांगितलं की हा मुलगा व्हेरी क्रिटिकल मोमेंटवर आहे, की हा 1 महिना अगोदर येतो आयुष्य जगामध्ये. मुलीच्या मध्ये काय स्त्रीला ते होते, ते अंगावर जाणं ते अगोदरच जाते आहे म्हणून सांगितलं. एक तर सिझरीन किंवा हे, पण मुलगा जर जन्माला आला तर तो कसा असेल ते डॉक्टर मला माहीत नाही. तुम्ही 3-4 लाख रुपये तयार ठेवले तरी, कारण यांना चाइल्ड स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथे न्यावं लागेल, की तिथे जी यंत्रसामुग्री असते. पण डॉक्टर एक म्हणाले, त्या दिवशी ऍडमिट केलं, त्या दिवशी गुरुवार होता. डॉक्टर ते म्हणाल्या राज्याध्यक्ष की देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवल्यावर माझा बापू माझ्या लक्षात, माझा बापू बस संपला, देव आला, माझा देव आला. देव तिथे गुरुवार आहे, प्रभादेवीला मदर केल्या समोर साईनाथांचं मंदिर आहे, तिथे जाऊन साईबाबांना साकड्या घातल्या. तो माझा बापू साई, अनिरुद्ध साई. देवाला सांगितलं, देवा हा मुलगा साधी नोकरी करतोय, एवढा खर्च पेलवणार नाही. हा मुलगा या आयुष्यात सुखरूप येते, एकदम सुखरूप येते. बापूंची लीला, बापू अनादांचा नाथ आहे, सद्गुरू आहे, माझा माझा देव आहे, माझा भगवंत. तो दया करतो, कृपा करतो, क्षमा करतो. चंडिका कुळ सर्वस्व आहे माझ्यासाठी. चंडिका कुळाला सांगितलं, मोठ्या आईला सांगितलं. बापू धावत आला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आम्हाला बोलवणार हॉस्पिटलमधून की तुम्ही हॉस्पिटलला या. आम्ही गेलो, केतनला मी हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि मी त्या साईबाबांच्या मंदिराजवळ आलो आणि अनिरुद्ध चालिसाचा बटन चालू केलं. मी अनिरुद्ध चालिसा तिथे बोलायचं, त्याला सांगितलं काय डॉक्टर म्हणतात ते सांग, मी मंदिरात जाऊन चालिसा बोलतोय. बरोबर 4:34 ते बाळ जन्माला आलं. माझी तिसरी वेळा चालिसा बोलायची पूर्ण होते नव्हते, तो मला केतनला सांगला काका बाबू झाला, तुला आनंद आहे. तेवढ्यात मी चालिसा पूर्ण जर मंदिरातून बाहेर आलो तर मदर केअरच्या डॉक्टर मला भेटल्या, तुमचा बाळ सुखरूप आहे. आणि तो आज बाळ खरोखर सुखरूप आहे, सद्गुरुच्या बाबीच्या म्हणजे कुटुंबासाठी, मला कुटुंबाकडून सद्गुरु माझ्यासाठी आलेला धावून. आणि एवढी मोठी आम्ही अमोल भरू शकत होते, 4 लोक होते. आज पोरगा सुरू झालं, म्हणजे ते डॉक्टर सांगते की याला मोठ्या चाइल्ड स्पेशलिस्ट करायला लागलं. बापू अकारण कारुण्य आहे, बापू करुणासागर आहे, दयासागर आहे, काहीही करू शकतो. अशक्य ते शक्य माझा सद्गुरूच करू शकतो, असाध्य साध्य माझा बापूच करतो, माझा देवानी देव करतो बापू. चंडिका कुळ सर्वस्व आहे माझ्यासाठी. देवा सद्गुरूच्या चरणी सर्वजण यावे अशी माझी लय इच्छा आहे. हा बापू शांती आणि समाधान देऊ शकतो, बाकी कोणीही देऊ शकत नाही. हरिओम अंबाज्ञा.